या बातमीचे प्रायोजक आहेत ट्विंकल इंग्लिश मीडियम स्कूल सोलापूर। मराठ वनवास यात्रा सुप्रियताई सुळे यांच्या वाटेत आडवी आली, त्यांनी गाडीतून उतरून विचारपूस केली। यावेळी माजी मंत्री दत्तामामा भरणे उपस्थित होते। वनवास यात्रेचे योगेश केदार यांनी ओबीसी मधूनच आरक्षणाविषयी ठाम भूमिका सांगितली। मराठा वनवास यात्रेच्या माध्यमातून गावोगाव सभा बैठका घेत मुंबईपर्यंत पायी चालत प्रवास सुरू आहे। आम्ही तुळजापूर येथून चाललो, त्यावर त्यांनी आश्चर्य व्यक्त करत चौकशी केली। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।